लांड्यामध्ये आयोजित केलाय. या संवाद मेळाव्यात सगळे उपस्थित असलेले सन्माननीय मधू चव्हाण साहेब, सन्माननीय प्रभू चटारजी, अजित केशरराव केसंतराव, सन्माननीय उल्का विश्वासराव, सन्माननीय चंद्रकांत माडवकर, श्री अभिजित राजे शिर्के, सन्माननीय मनोज देवरुखकर, सन्माननीय रामचंद्र कांबळे, सन्माननीय मनोहर भाई, सन्माननीय सचिव मोहिते आरपीआय, सन्माननीय जयदीप कवाडे, संदीप कुटकरकर, मंचकावरील अन्य सर्व मान्यवर मंडळी, सभागृहातील उपस्थित लांड्यामधील सर्व वडील आणि मंडळी, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, या सभेमध्ये महायुतीच्या विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत. त्यांनी वेगवेगळी भूमिका इथे स्पष्ट केलेली. त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री मधू चव्हाण साहेब यांचंही इथे भाषण झालं. त्यांच्या भाषणातील एक वाक्य आक्षेपाई आहे ते मी इथे मुद्दाम सांगतो. त्यांनी त्यांचं वय सांगताना ते म्हणाले, मी घरी सांगितलं मी प्रचाराला जातोय, कपड्याच्या प्रचाराला जातोय. घरच्यांनी सांगितलं तुमच्या काय मला होणार नाही, झालं तर कमळासाठी असेल. आज हे सभागृह असं तुम्हाला सांगतोय, काम करताना कमळाबद्दल वय लक्षात घेऊ नका आणि पुढे काय याची पर्वा करू नका. तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू. आमच्या आता उभे राहिलं तर प्रचाराला माणसं पाहिजे ना नेत्याने बोलून आपल्यासारखे. आणि म्हणून शुभेच्छा तुम्हाला देतो मित्र. बऱ्याच वेळ झाला सकाळपासून बसलेले आहात तुम्ही सर्वजण. दिलगिरी व्यक्त करतो सिंधुदुर्गातून येता येतात, कालही उशीर झाला देवगडला होतो आणि त्यामुळे सकाळी उशीर झाला. इथे पोहोचायला 1.5 तास उशीर. तुम्ही सकाळपासून बसलेला आहात, जेवणाचाही वेळ झालेला आहे, तरी तुम्ही स्वस्त शांत बसते. असे मतदार मेहनत हा नशिबाचा भाग आहे माझ्या. तुम्ही माझ्यासाठी आहात, आलात इथे विचार ऐकून. तुम्ही तुमच्या गावात शेजारी पाजारी अरुपच्या वाड्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नारायण राणेची निशाणी कमळ आहे, ही कमळ घेऊन जाऊन प्रचार करणार. त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद देतो तुम्हाला. आज आपल्या समोर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा आहे. या कोकणात मी पहिल्यांदा आलो नाही. कोकण माझं कुटुंब, कुटुंब आहे, कोकणामध्ये माझं घर आहे, कोकणात माझं संसार आहे असं मानणारा किती मी एक आहे. कोकणाबद्दल एक भावनिक संबंध माझ्या. गेले 34 वर्ष सिंधुदुर्गात लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक पद भूषवत असताना केलेली कामं तुमच्या डोळ्यासमोर आहेत. खाडेपट्टण सिंधुदुर्ग 20 किलोमीटर जवळपास अंतर. माझी ओळख करून द्यायची गरज नाही. या सर्व माझ्या सहकार्यांनी मी काम कसं करतो, काम कसं केलेलं आहे, मला पदं कशी मिळाली, पदांना न्याय मी कसा दिला, या पदांचा उपयोग मला करण्यापेक्षा जनतेला करण्यासाठी
मी आतापर्यंत पद भूषण बीएसटीचा चेअरमनशिप असो ते आमदार असो बीएसटीचा चेअरमन होतो. एक दिवस मला माननीय महासाहेबांनी बोलवलं, नारायण अरे बीएसटीचा चेअरमन तू मुंबईचा आहेस, मुंबई महाराष्ट्राची राजधानी हो साहेब काय आलं ते काय झालं नाही ते तू आतापर्यंत 1,500-2,000 बीएसटी भरती केली फक्त कोकणाची केली अरे बाकीच्या महाराष्ट्राचा विचार साहेब मला माफ कर. कोकणी माणसाने मला निवडून दिलं आणि कोकणी माणसाचा नोकरीमध्ये मोठा बॅकलॉग आहे तो मी वाढवी शकतो. तरी पण तुमचा मी तुमच्या बोलण्याचा विचार 1,500 जास्त कंडक्टर ड्रायव्हर भरले मी क्लेरिकलला वेगळे महानंदाला 450 महानंदा डेली माझ्याकडे होती मंत्री झाल्यावर 450 कामगार भरले मी. डूस कंपनीमध्ये 250 वर कामगार भरू हे सगळे कोकणात माझं सांगायचं काय. मी कुठे तरी कुठल्याही पदावर असतो दिल्लीला आता आहे 4 दिवस दिल्लीला 3 दिवस मुंबई किंवा अन्य ठिकाणी असतो पण कुठे जरी असलो तरी माझं लक्ष कोकण कोकणी माणूस त्याची आर्थिक स्थिती त्यांच्या समाजच्या अडचणी यासारखा विचार माझा चालू असतो. एका वेळेला 90 साली आलो हायवेची भी दशा काय होती दुर्दशा हायवे गावात जायला वाडीवर जायला रस्ते नव्हतं नव्हते हॉस्पिटल नव्हतं सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करायला जायला नव्हतं. शाळा असते तर वर्ग नाही वर्ग असते तर शिक्षक नाही परिस्थिती होती 425 शिक्षक तेव्हा कमी होते. 10वी 12वीचा निकाल 36% लागत नव्हता. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं. आज विचारा 10वी 12वी मध्ये कोकण मेरिट लिस्ट मध्ये 20-25 विद्यार्थी आहेत. सिंधुदुर्गचे 7-8 मेरिट मध्ये असतात. गेल्या वर्षी वेगुर्ल्याची एक मुलगी 99.99 मार्क मिळवले गुण मिळवून बघा केवढं फरक झाला. एवढंच काय हायवे बघाव वाटत का हायवे आपण कोकणातून हायवे जातोय परदेशात फ्रान्स मध्ये युरोप मध्ये आपण फिरतोय असा भास त्या रस्त्याने जाता येताना होतो चौपदरी रस्ते अशी कोणी उल्लेख केला नितीन गडकरी मला झटास बांधवना एनबीसी भुजबळ साहेबांना भेटतो पीडब्ल्यूडी मंत्री होतो भुजबळ साहेब आमच्या हायवेच काय करता नारायण प्रॉब्लेम आहे रे निकषात बसत नाही बोल तुमचे निकष सांगा. नाही साहेब म्हणतो तू पाहिजे तर केंद्रीय मंत्री चव्हाण साहेबांची वेळ घे आपण जाऊ ठीक आहे. जाताना मी मुख्यमंत्र्यांना बोललो माझ्यावर चला आपण हायवे साठी माझ्यावर यावं असं वाट आले माझ्यावर आणि चव्हाण साहेबांकडे गेल्यानंतर त्यांना म्हणलो मुंबईचे ए रोड डायरेक्ट गोवा तक जात आहे गोवा से कर्नाटक तामिळनाडू या टुरिझम बहुत आते तर इथे हा रस्ता करणं प्रगतीच्या दृष्टीने देशाच्या महत्वाचं त्यांनी जास्त काय बोलले नाही. राणेजी आगले इसमे लिस्ट में आपका हायवे 66 आईचा आणि आला कशाचे श्रेय घेतात हो त्या शिवसेनेवाल्याने आत्ताच्या तेव्हाच्या शेजाऱ्याच्या घरी एक मूल जन्मा लागलं त्याच्यामध्ये हा पास करावा यांची सवय तुम्ही काय लुडवडता आम्ही काम केलं आम्ही मिरवणार आम्ही सांगणार सिंधुदुर्गाचा चिपी विमानतळ एक उदाहरण सांगतो नंतर मुख्य विषय
మీరు మంచి వావ్ కాని ప్రయత్నం చేస్తారు. టూరిజం డిస్ట్రిక్ట్ అయి సింధులు టూరిజం డిస్ట్రిక్ట్ అయి మంట అసలు ఆవా ట్రైన్ అసలు అవి హైవే అసలు ఆవు సముద్రకి సేవ అసలు అవి కొట్టించి అని आमचे प्रफुल्ल पाटील मंत्री होते. प्रफुल्ल पाटीलचं गोंदियाचं एक मसूदचं काम होत. एक दिवशी आले आणि साहेब जरा प्लीज करा ना, गोंदियाचं एक काम आहे प्लीज करा. प्रफुल्ल भाई प्लीज बोलू ना, तुम्ही आलात ना मंत्री आहात, तुमचं काम कर ना. पण एक माझं काम होत. काय काम आहे? मला विमानतळ पाहिजे. कारण सांगायची नाही. आता तुम्ही एक लिस्ट नवीन पद्धतीचा विमानतळ या भारतात काही विमानतळ देत आहे, त्यामध्ये माझ्या विमानतळ नाव पाहिजे. बॅन बोलले आणि उठले गेले. आणि खरंच त्याने जे लिस्ट काढलं त्याच्यात सिंधुदुर्गाचं चिपळी विमानतळ होत. ही कामं मी अशी करून चुकली. एक आहे हो, कोणाची सत्ता असू दे, कोणी मंत्री असू दे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळे कोणाला काम सांगितलं कोण नाही म्हणत, कोणालाही कुठले. आणि त्यामुळे एवढी कामं झाली. मी आलो बसलो, यशवंतराव माझ्या बाजूला बसले. त्यांना मी म्हणालो काय हो, लांजाचं फर त्यात इन्कम दरडवे उत्पन्न काय आहे आणि राजापूरचं एवढे. साहेब मी विचारलो लांजा 1,75,000, राजापूर 1,85,000, टोटल रत्नागिरीचा पर कॅपिटा इन्कम 2,01,000, सिंधुदुर्ग 2,41,000. बघा सिंधुदुर्ग किती पुढे. येणाऱ्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग 3,50,000 येईल. मग इकडे एक खासदार आहे, 1.5 वर्ष मातोश्रीवाले मुख्यमंत्री होते, वारंवार कोकणात येतात मासे खायला आणि कोंबडे वडे. त्याच्याऐवजी काय दिलं? 2-4 कंपन्या, 5-50 लोकांना नोकऱ्या लागतील दिल्यात का? नाही. अतिवृष्टीमध्ये झाली हे मुख्यमंत्री असताना. अतिवृष्टीसाठी रस्ते विस्ते होऊन गेले, त्यासाठी काही पैसे सँक्शन केले. आले सांगले मी पैसे देतो, 1 रुपया नाही दिला. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, शिक्षण, नोकरी धंदा, 1.5 वर्षात एक तरी योजना दिली का या माणसाने? TV9 चे सकाळी पत्रकार मी निघालो, घराच्या बाहेर आलो. दादा एकच प्रश्न, दादा एक आता काय जिल्ह्यातली मुलं आहेत, मी कधी कधी हक्क पुरवतो. मी म्हणलं बघ मला आवडत नाही ते नाव घ्यायचं नाही. नाही नाही विचार प्रश्न मला विचारतो. खासदार म्हणतोय की राणे साहेब प्रत्येक मीटिंग मध्ये बोलतात मी काय केलं नाही 10 वर्षात. अहो केलं नाही का म्हणतात? 10 वर्षात कोणाचीही एकही हत्या झाली नाही. हे काय काम नाही का? कशाचा विषय? विकास कामाबद्दल बोलतोय. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, नोकऱ्या वगैरे याच्या तर केलं नाही, हत्या विचारली नाही. बोल जयंत जाधवची हत्या केली मन नाही का भरलं? रमेश मोऱ्याची हत्या झाली पोट नाही भरलं? किती सैनिकाची हत्या कोणी केली सांगू का? नाही बस झालं एवढं तुम्ही जा. काय मग एकच काम मी की हत्या होऊ दिले नाही. गेलो पोलीस खाता कशाला? काय कायदा सुव्यवस्था सांभाळायला? त्यांना सहाय्य द्यायला पाहिजे हत्या झाली नाही. मार्गवर शिवसेना तर संपलेली आहे. काल त्यांचं एका ठिकाणचं भाषण सकाळी मागून घेतलं, जिथे जातात तिथे कार्यकर्त्यांना सांगितलं काय बोलतो बघा. त्याला कोणतरी अपसन बोलू नका. काय म्हणाले काल उद्धव ठाकरे? म्हणाले का
आहे, मार रस्त्यात फिरताय. दहा वर्षात काय केलं यांनी माहित नाही त्यांना. काय मी सांगायला आता काय काय केलं आमच्या अनेक जणांनी सांगितलं. मला उद्या हे शेतकऱ्यांना पण इन्कम टॅक्स लावत. इन्कम टॅक्स कसा लावतात, शेतकऱ्यांना का नाही, उद्योगधंद्याला का आहे, इन्कम टॅक्स हे सोर्स ऑफ इन्कम इंडियाच, याच काय कमजोर आहे माझं. मी एकोणतीस वर्ष एकूण चाळीस वर्ष शिवसेनेत होतो, मी पाहतो यांचा प्रशासन देशाचं राज्याचं लोकांच्या अपेक्षा लोकांच्या गरजा काही माहित नाही बाबा. काय एक कॅमेरा घेऊन दुसऱ्या मळावर असतो, कॅमेरा काय फोटो नाही काढत, कॅमेरा खोलायचा परत बंद. कधी कधी रिव्हॉल्वर कधी वापरली नाही, काम करत वातावरण मारलं नाही, मला माहित मारू शकत. रिव्हॉल्वर खोलला परत लाव. एक वेळेला मी गेलो निरोप दिला, मला उद्योजना भेटून दुसऱ्या माळावर मी गेलो. त्या मातृश्री मध्ये ना कुठल्याही लेख मध्ये कुठल्या वेळ जायची अनुमती एकालाच होती नारायण, मला सांगितलं दुसऱ्या माळ गेलो. नुकत्या बाहेर पडलो, ते साहेब चटेवर खाली बसले होते आणि रिव्हॉल्वरचे काही पार्ट होते. त्याला साहेब मला बोलायचं आहे सांगवणी तुमच्याशी बोलायला सांगितले. साहेब तुमच्याकडे किती रिव्हॉल्वर आहे? मला साहेबाने वेगळ्या विषयी बोलायला सांगितला, माझ्याकडे किती रिव्हॉल्वर हा प्रश्न नाही. मी तुम्ही हे काय करताय? नाही रिव्हॉल्वर साफ करतो. मला पोलिसांना द्या ना, साफ करून घेतली पर साफ करून ठेवून तू कधी गोळा घालणार का कोणाला? नाही फक्त टाइम फोटोग्राफर सांगायचे, मी फोटोग्राफर आहे. कॅमेरा घेऊन जंगल मध्ये जायचे. एक वेळा असे हेलिकॉप्टर निघाले फोटो काढायला आणि व्हाईट सो आहे कोण पुढे गेला कार्यकर्त्याला सांगितलं जा लांजाच्या गावात जा आणि काही लोकांना भेटून ये. कोण पुढे गेला कार मी की मी दोन मोटरसायकल पाठी पडतो खरोखर जातो हा माझा राजकारणाचा सौ तुमच्या नाही कोणाची पडली. मानव मला विचारतो तुमच्याकडे किती आहे? अरे साहेब हा प्रश्न जाऊ द्या, माझ्याशी बोलतो. एक दिवशी फोटोग्राफीला गेलो, गेले मी एका फोटोग्राफरने नावाचा फेमस फोटोग्राफर आपण ओळख त्यावेळेला खाडे तू पण चाललास का? हो मला बोलवलंय आणि चौघ जण आहे बरोबर प्रवास. मला हेलिकॉप्टर मध्ये चारच जागा नाही मोठा आहे. गेले आणि काही दोन एक महिन्याने गेट ऑफ इंडिया प्रदर्शन उद्धवजींची फोटोग्राफी आणि प्रदर्शन. आम्हाला आमंत्रण म्हणजे जायला तेव्हा जावं लागत. गेलो आणि फोटो पाहिले आणि तिथे सगळं हे अमुक अमुक उद्धवजी एक पाय बाहेर हेलिकॉप्टरच्या लावून त्यांनी फोटो काढला होत गली मध्ये. हॅलो दुसऱ्या दिवशी बनेला बोला तर येऊन जा खरं त्यांनी पाय काढला बाहेर का तू काढला फोटो काढला कोणी? साहेब एक फोटो काढला नाही कॅमेरा धरूनच होते ते फोटो सगळे आम्ही काढले जे लावलेले. असं मी आता खोटाळा एक नंबर म्हणे इन्कम टॅक्स लावणार संविधान बदलणार आहे मोदीने एक नाही अर्धा डझन वेळेला वेगवेगळ्या सभांमधून सांगितलं. परत पुढच्या बाबासाहेब आंबेडकर यांची घटना त्यांच्या घटनेनुसार आम्ही काम करतोय पद निर्माण करत केली त्या पद आम्ही खूप भोगतोय. आम्ही कुठल्याही रागाने द्वेषाने बाबासाहेबांची घटना बदलणार नाही. मला प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारायचं वाया पत्रक काय काँग्रेसची 65 वर्ष देशात सत्ता होती 60-65 किती वेळा घटना बदलली? 80 वेळा त्यांनी बदलली आणि तोच राहुल गांधी आता हातावर देशभर फिरतोय टीशर्ट घालून आणि एवढी दाढी पांढरी. मोदीजी घटना बदल रहे
अरे तुझ्या पक्षाने 80 वेळा बदलली त्याच जरा सांग. विनाकारण आरोप चुकीचा. दिल्लीला गेला उद्धव ठाकरे, सर्व पक्षीय सभा, किती पक्ष? 27. एकत्र येऊन भोषण भाषण कोणा मोदी साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या भाषणामध्ये मोदी साहेबांनी कसं कसं चुकीचं केलं ते सांगायचा. उद्धव ठाकरेला संधी आली उभा राहायला आणि बोलतो पहिली घोषणा देतोय आपकी मार मोदी तडीप हे पंतप्रधान आणि आपकी वार मोदी तडीप तुझे किती रे बाबा 5च खासदार आज आहेत 5 या निवडणुकीनंतर चिरू नक्की चिरू लिहून घे शरद पवार यांची किती 3 शरद पवारची 3 राहुल गांधीची 50 58 झाले आमचे आज किती आहेत 303 आहे आजच आमचे 303 आम्ही 400 पेक्षा जास्त मिळवणार तुम्ही कुठे जाऊ का सत्तेचा हात काय नाही सत्तेचा पुण्याच्या सभेत पीएम साहेब म्हणाले हे महाराष्ट्र मे एक नेता आहे वो काफी सालों से अस्वस्थ है उनका आत्मा भटक रहा है असं वाक्य बोलले पत्रकारांनी ओळखलं असेल या लोकांनी पण ओळखले तो आत्मा कोण तो आत्मा म्हणजे शरद पवार शरद पवारांनी लगेच खुलासा केला हो म्हणजे माझा आत्मा अस्वस्थ आहे कोणासाठी शेतकऱ्यांसाठी आणि महागाईसाठी लोकांसाठी महागाई झाली म्हणून अस्वस्थ मग मी काल म्हणालो एका ठिकाणी कालच मला ते मिळालं परवा झालंय मी शरद पवार साहेब 12 वर्ष केंद्रात कृषी मंत्री किती 12 2 वर्ष डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री महाराष्ट्रात 4 वेळा मुख्यमंत्री 4 वेळा मंत्री सोडा पण मुख्यमंत्री 4 वेळा जवळपास 20 वर्ष केंद्र राज्यात मंत्री असताना शेतकरी अस्वस्थ आहे ते गरिबीत आहेत त्या अडचणीत आहेत लोक महागाईने कोळी आहेत कधी जाणवलं नाही का तुम्ही का नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले सगळे शेतकरी का नाही केले का लोकांची महागाई वाढत असताना कृषी मंत्री होते का नाही थांबवलं तुम्ही 12 नाही 20 वर्षात काही करू शकला नाही आणि म्हणजे महाय माझा आत्मा अस्वस्थ आता 84 उडू आता 12 डिसेंबरला 85 आलो किती वर्ष अस्वस्थ ठेवायचा आत्मा यांचा चव्हाण तुम्ही सकाळला पाहिजे आता पाणी नंतर किती वर्ष बंदूक गेले ना फक्त सूड आकाश आणि अजूनही सत्तेचे हौस आपल्याला नाही लेखी म्हणून पवार 84 वर्षाने फिरतो का म्हणा आमच्या पंतप्रधानांनी काय नाही केलं आपल्याला सगळ्यांना माहित कोरोनाला 2020-22-23 मार्चला जगामध्ये अनेक देशात लाखोनी लोक गेले कोरोना भारतातही गेले पंतप्रधान गप्प नाही बसले तरी देशामध्ये कोरोना रुपये म्हणून लसीकरण निर्माण केलं देशात परदेशात 220 कोटी लोकांना लसीकरण पुरवलं वॅक्सिन पुरवले पुण्याला वॅक्सिन बनवलं प्रत्येक राज्याला दिले महाराष्ट्राला पण दिले औषध पाठवली कोण होता मुख्यमंत्री मातोश्री अडीच वर्षात 2 फक्त मात्र 2 मंत्रालय 2.5 वर्षात कर्तृत्व ते औषध देताना टेंडर काढताना प्रत्येक टेंडर मध्ये 15% कमिशन घेत अनेक चांगले औषध उत्पादक मालक कंपनी मालक करून घेत नको म्हणे तुमचं कॉन्ट्रॅक्ट 15% प्रॉफिट नाही तुम्हाला करून देणार
त्याच्या त्या चौकशी चालू 15% कमिशन औषधा इकडे माणसं द्यायच्यात राज्यातली मागते आणि हा पैसे खातो हा आणि याचा ते काही असे मोदी साहेबांनी देशात परदेशात आपल्या लोकांना औषध त्यावेळेला 5 मार्गी कोरोनामुळे कंपन्या बंद झाल्या हॉटेल वगैरे छोटे मोठे व्यवसाय बंद कामगार घराच्या बाहेर निघेना काही आपापल्या गावी गेले नॉर्थ इंडियन लोक सगळी लोक काम सोडून हे आपल्या युपी मध्ये पण बिहार मध्ये तामिळनाडूचे लोक तिकडे उपासमार सुरू झाली महाराष्ट्र मोदी साहेबांनी उघड्या डोळ्यांनी नाही पाहिलं मोदी साहेबांनी मोफत धान्य 80 कोटी लोकांना 80 कोटी लोकांना तेव्हापासून 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजपर्यंत आणि येणाऱ्या 5 वर्षापर्यंत मोदी लोकांना भूक लागली काळच ना त्यामुळे काही नाही वाटत मला लक्ष असत उद्धवर एवढं लक्ष देतो तर मी इंटरनेट एवढा आंदोलन 80 कोटी लोकांना आजही देत असे उल्लेख कोणी महिलांच्या शौचालयाचा केला वाचून किती शौचालय मांडले 10 वर्षात ग्रामीण भागातल्या महिलांना काळू पडेपर्यंत थांबावं लागतं त्यांचा गंभीर प्रश्न मुलींनी 10 वर्षात 11 कोटी 72 लाख शौचालय बांधून दिले दुसरी गोष्ट केली मी नळाने पाणी देणार जनतेला किती नळ दिले 8 कोटी घरांना नळ दिले 8 कोटी या देशात गरिबी होती आज हे काय काही लोकांना घर नाहीये पाऊस आला कुठेतरी आसरा घेतात दुकानाच्या बाजूला पुढे छपराच्या खाली चतत नाही त्यांच्या डोक्यावर मोदी साहेबांनी योजना केली पीएम घरकुल योजना किती घर दिली पीएम साहेबांनी 4.25 कोटी 3.75 लाख घर दिली पक्की घर पत्र्याची नाही पक्की घर घरात आजारी माणूस पडला गंभीर आजार झाला या ग्रामीण भागात कोकणात म्हणा या महाराष्ट्रात म्हणा लोकांकडे पैसे दिसले तर मृत्यूपर्यंत कुठला मार्ग नव्हता काय केलं मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना काढली त्या कुटुंबाला 5 लाखाची मदत सरकारतर्फे सुरू झाली उज्ज्वला गॅस शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 गावावर शिक्षणाला पैसे उद्योगाला पैसे मेक इन इंडिया कशाला 54 योजना मोदी साहेबांनी 54 योजना सगळ्या वर्गाला स्त्रिया तरुण गरीब एसी एसटी मागासवर्गीय आदिवासी सगळ्यांसाठी योजना माझ्याजवळ आहे एसी एसटीच्या किती सबसिडी मोदी देतात आतापर्यंत सरकारने दिली होती एसी एसटी आणि महिला असेल उद्योग सुरू केला 35 ते 90% सबसिडी उद्योग मी जेव्हा एक खासदार घेतलं तर 13% एकूण उद्योगामध्ये महिला होत्या 8 कोटी उद्योग माझ्या खात्याच्या अंतर्गत आहे 18 कोटी कामगार त्यामध्ये महिला किती टक्के मी आलो तर 13% आता 29% किती वाढले हो माझं खातं एमएसएमई देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मध्ये 30% इतके एमएसएमई 30% एक्सपोर्ट जे काय होत त्यामध्ये 45% एमएसएमई आहे हे प्रमाण वाढत चाललंय मोदी पीएम झाले 14 साली देशाची अर्थव्यवस्था जगात
जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. मोदींना 10 वर्ष चालू आहे, पूर्ण नाही झालं. कितवा नंबर आपला आहे? 5वा. जागतिक अर्थव्यवस्था हे मोदी यायला काय उद्धव ठाकरेला याविषयी कळत ते स्वतः सांगितलं. अर्थमंत्री आपल्या निर्मला सीताराम आल्या होत्या बजेटच्या नंतर. त्याने एक प्रश्न, नाही आम्हाला काम नाहीये बजेट आहे नाही बैठा लोक. अरे तू काही करायला मुख्यमंत्री झाला? तुला त्या राज्याचं उत्पन्न माहित नाही, खर्च माहित नाही, गोरगरीब जगतात त्याच्यानं का माहित नाही. मोदी जर 80 कोटी लोकांना देऊ शकतात, तू 100 लोकांना तरी धान्य द्यायला पाहिजे होत. नाही फक्त टीका करे मोदी या भारताच्या 5वा नंबर सांगितलं. आणि 2030 ने भारत तिसरे क्रमांकाने अमेरिका चायना तिसरा भाग. अमेरिकेचं थर्ड उत्पन्न किती आहे बांधवण? तुमचं सांगितलं 2.5 लाख. आपलं जीवनमान आपण कसं जगतो तुम्हाला माहिती आहे आता. 2.5 लाखात आपण अमेरिकेचे नागरिक 54 लाख. कसे रुपात जास्ती खर्च कसा करावा प्रश्न असेल. हे एका माणसं सांगतोय, कुटुंबाचं नाही. एक माणसं आणि सरासरी चायना 36 लाख. 36. त्यानंतर जपान, जर्मनी, सिंगापूर सारख्या देशाची 26 लाख. आणि हे वाढवायचं आहे. मोदी साहेब म्हणता मला 3रा नंबर मिळून आमच्या लोकांचं जीवनमान उंचवायचं आहे, विकसित भारत बनवायचं आहे, आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे. यासाठी ही निवडणूक त्यांनी सांगितलं भारतासाठी, भारतीय लोकांसाठी अति महत्वाची ही निवडणूक. म्हणून जाईल 405. मी एवढी कामं केली आहे, गॅरंटी देऊन काम केली आहे. मला विजय 405 खासदार म्हणून, 400 पुढे खासदार म्हणून मला विजय पाहिजे. त्यानंतर 100 दिवसात मी काय काम करतो ते पहा. मोदी साहेबांनी सांगितलं आरोप करतात जातीचा. हे मंडळी नाही भाई, बीजेपी पक्षवादी पक्ष आहे. मोदींनी सांगून टाकलं जातीवादी आमचा पक्ष नाहीये. आता आम्ही सत्तेवर आलो तर माझ्या समोर 4 जाती आहे. त्यांनी सांगितलं जाती बघा तुम्ही पण प्रचारात जा, कोणी या मुद्द्यावर बोललं तर सांगा. मोदी सांगतात एक जात महिला, 2 युवा, 3रा शेतकरी आणि 4था गरीब. या 4 जाती मी ओळखतो, अन्य जात मला माहित. मोदी पुढे जाऊन म्हणतात, मोदी पुढे जाऊन म्हणतात माणसाला जात नाही तर माणसाला पोट असतं आणि पोटाला जात नसते. माणूस की एकच जात आहे आणि मला माणूस की फॉलो करतो. म्हणून भारतीय 140 कोटी लोकांना मी न्याय देण्यासाठी माझं जेवढ्याच मी त्याग केलं. त्यागी व्यक्तिमत्व आहे, निस्वार्थ व्यक्तिमत्व आहे. एक पैशाचा भ्रष्टाचार तुमच्या वैयक्तिक स्वार्थ काही नाही. आम्ही मंत्रिमंडळात आहोत त्यांच्या, आम्ही पाहतो मोदी किती तास काम करतो. 18 तास सकाळ 3 वाजता उठतात, व्यायाम वगैरे झाला झाल्यानंतर एक टिफिन घेतात. सकाळी 5 वाजता त्या मीटिंग असतात का त्याची 5 वाजता. आय एस अधिकारी हैराण झाले. कॅबिनेट एकदा उलट 10 ते 10. एकदा लंडन वरून दौऱ्यावर होते, मंगळवारी रात्री तिकडून निघाले आणि 4 वाजता दिल्लीत पोहोचले. 4 बुधवारी पोहोचले. आम्हाला वाटलं काय मोदी साहेब येत नाही, कारण सकाळी 4 वाजता पोहोचले झोपले असतील. तरी आम्ही सगळे कॅबिनेटला उपस्थित होतो. मंत्री आमच्या अगोदर 5 मिनिट मोदी साहेब येऊन बसले. बघा काय कळवळ आहे, काय चिंत आहे, झोप नाही, काय नाही. माझा देश आणि देशाची जनता सुखी समाधानी आनंदी जगली पाहिजे याचा ध्यास घेत नाही. आणि ते नेमकी मी पाहिला ते रिकामपेकडे उद्योग ठाकरे गेला तर वापरतात गिराय का गिराय काय त्याला कळत नाही.
అంటే ఈ స్టేజ్ వరకు ఈ చూసిన వాళ్ళని అక్క మజా చెప్తారా చూసారు స్టేజ్ లో పాస్ అయిపోయి చేసి హిందూ బాంధవ్ అని ఉంటుంది అసలు అయితే मुख्यमंत्री होता औषधात पैसे खाल्ले त्यावेळेस बोलतो द्या अजून द्या आणा आणा मोदींवर टीका लायकी आहे का तुझीने पाच खासदार नाही पुढे झिरो होणार पंतप्रधान देशाचे अरे माझे 19 निवडणुकीत तुझे खासदार जे निवडून आले आमदार ते मोदींचं नाव सांगून आणि म्हणून तू भाजपशी युती तोडून जाऊन शरद पवारांच्या मांडीवर बसलास कशासाठी हिंदुत्वाचा त्याग करून फक्त मुख्यमंत्री पद हिंदुत्वाचा त्याग असं स्वार्थी माणूस अरे आमचे मोदी असो अमित शहा असो बीजेपीचा कोणताही नेता असो आमचे संयुगी पक्षाचे नेते असो हे जनहित लोकहित आणि लोक कल्याण या माध्यमातून आज काम करतात कवाडेंचा मुलगा बघा आला आम्ही बोलवलो कवाडे साहेब म्हणते मला माहिती तब्येत नाही बरोबर अजून मधून बोल कुठलं काम असेल सांग आला ना वडिलांनी सांगा आला विचारते तुम्ही ऐकू हे त्यांना त्या देशातल्या आपल्या लोकांसाठी न्याय मिळावा यासाठी मोदी साहेब काही करू शकतात हा विश्वास असल्याने विश्वास आमचा मोहित मला वाटतं मोहित कुठे बसला माझ्या पतीशी आहे ना माझ्या बरोबर पतीशी तोही छान बोलला ही तरुण मुलं आहे त्यांना सांगे विचार अशी पक्करा जनहित हे लोकहित आहे आणि ते करणं आपला धर्म समजून कार्य करावं कार्य आज दोघात नाही मला सांगेल मी काय ध्यानी म्हणते मी काय तिकीट मागायला गेलो नाही सांग पण मला माहिती तुम्हाला मिळणार आमचे सहकारी काही नाराज झाले पक्षाने सांगितलं तुम्हाला फोन मारायला पाहिजे आज काही वा काम सुरू करो मला फक्त नेत्यांनी सांगत हे सर म्हणायचं होत पण तरी बघा नाराजी नाही सगळे बघा एका लागणी काम करता तुमच्या उलकाताई असो त्या आमचा प्रमोद जगदार असो सगळे याला निष्ठा म्हणतात आणि ती बाजारात विकत मिळत नाही निष्ठा दाखवावी लागते लिहिता येत नाही बोलता येत नाही निष्ठा दाखवा असे आमच्या बीजेपीचे नेते मंडळी आहेत फार वेळ झाला ही निवडणूक लोकसभेची लढवतोय मोदी साहेब 405 खासदार निवडून यावे मी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे अटी पूर्ण करावी मी देशाला महासत्ता बनवी त्यांनी सांगितलंय की महासत्ता बनवायला निघालेल्या मोदींच्या त्या 400 मध्ये कोकणाचा नको का खासदार हवा ना हा मग ते भरपूर स्वतःने द्या हे जे मी मला असे आकडे पावणे 2 लाख 2 लाख अरे गोवा 4.5 लाख आम्ही काय पाव केलं कोण म्हणतो नाही फोनवर जास्त माहिती आहे का हो फोनवर फोन बाहेर नेत्याची जप्त होतो आणि लिलाव पण होतोय आपल्याकडे चालत आणि म्हणून बांधव त्या 400 मध्ये कोकणाचा खासदार पाहिजे त्या प्रगतीमध्ये आपल्या कोकणाची प्रगती करायची आहे कोकण असं नाही निसर्गरम्य कोकण आहे कॅलिफोर्निया पण पाहिलं देश अनेक मी पाहिले पण माझ्या कोकणासारखं आणि कोकणातील जेवणासारखं कुठे नाही बनवायचं 2 विमानतळ हायवे ट्रेन आहे बोटिंग सर्व गोष्टी आहे कोकणाला निसर्गाने दिल्या मेहनत परिश्रम करायचे आणि त्याला बुद्धीची जोड दिल्यास आपला उत्कर्ष प्रगती 100% आहे आणि तो मी केल्याशिवाय राहणार काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात काही
हे सगळं जी कामं आहेत छोटी छोटी मी उल्लेख नाही करत, ती आपण करू. निवडून गेल्यानंतर 3 महिन्यात ही कामं मी मार्गी लावेन. मला निलेश नितेश राजापूर लांजा डोंगराळ भागात त्यांची 3 दिवसापूर्वी दौडाला. आम्हाला दोघांनी सांगितलं बाबा भयानक परिस्थिती आहे त्या ठिकाणच्या लोकांची, फार गरिबी. मी 2.5 लाख सरासरी सांगितलं, पण त्यांचं 50,000 पण उत्पन्न आहे असे लोक आहे. ती परिस्थिती बदलायची, तिथे उद्योग आम्ही आणणार, 2 हाताला काम मिळणार. इथून तरुण तरुणी शिकल्यानंतर शिक्षणाप्रमाणे इथे नोकऱ्या मिळतील असे कारखाने आणणार. आणि जे इथून विरोध करतील कंपन्यांना त्यांना कानाला धरून या जिल्हा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. एक हक्क होतो कोण आहे वाचल्यानंतर शोधतो का? तरी आला तर वाटेल का हा खासदार आहे? तरी आपण निवडून दिला, मोदींनी सांगितलं चुन केले दिला, काय कामाचं आहे हो? काही नाही, विचार करू नका, म्हणतो वाया घालू नका. समर्थ असा भारतीय जनता पक्ष आहे, देशाला मजबूत करणारा, वाचवणारा. वाकड्या नजरे पाहिल कोण तर त्या देशात घुसून मरण्याची ताकद असलेला मोदी सरकार पंतप्रधान आणि भारत देश आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करेन,